नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ, कर्णाळ केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत, मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षाचा जाहीरनामा सादर। रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती आणि समाज कल्याण सभापतीपदी चित्रा पाटील, तर बाल कल्याण आणि महिला सभापती पदावर प्रिया मुकादम यांची वर्णी। पुरण वॉर्ड क्रमांक 3 मध्ये सुरू करण्यात आलं शेतकरी कामगार पक्षाचं जनसंपर्क कार्यालय। आणि ठाकूर पिता पुत्रांच्या दुहेरी नीतीला कंटाळून हरिग्राम गावातील हरिचंद्र भोपी आणि वसंत भोपी यांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश। ठाकूर पिता पुत्रांच्या कुटील राजकारणाला कंटाळून हरिग्राम गावातील हरिचंद्र भोपी आणि वसंत भोपी यांनी शेका पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे। जिल्हा चिटणीस आणि शेका पक्षाचे उमेदवार बाळराम पाटील यांच्या हस्ते पक्षात स्वागत करण्यात आले। ठाकूर पिता पुत्रांच्या दुहेरी नीतीला कंटाळून पनवेल येथील हरिग्राम गावातील हरिचंद्र भोपी आणि वसंत भोपी यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, तुंद्रे विभागीय चिटणीस संतोष पाटील आदी मान्यवरांसह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी बाळाराम पाटील यांच्या हस्ते हरिचंद्र भोपी आणि वसंत भोपी यांचं पक्षात स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाला संतोष पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्या भावना व्यक्त केल्या। पनवेलमध्ये विविध समाजातील नागरिकांच्या वतीने बाळाराम पाटील यांना समर्थन मिळत आहे, तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या या कार्यकर्त्यांचा वापर ठाकूर पिता पुत्रांनी केवळ त्यांच्या स्वार्थासाठी केला आणि ज्यावेळेस या कार्यकर्त्यांना ठाकूर पिता पुत्रांची सत्यता कळाली त्यावेळेस त्यांनी पुन्हा शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला आहे, अशा भावना यावेळी संतोष पाटील यांनी व्यक्त केल्या। संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये अनेक समाजातील अनेक पंथाचे लोक त्यांना जाहीर पाठिंबा देतात, कारण बाळाराम पाटील एक स्वच्छ आणि चांगला व्यक्ती असतात, त्यांच्याबद्दल आज चांगली समज या मतदारसंघामध्ये झाले म्हणून अनेक लोक त्यांना भेटून डायरेक्ट शेतकरी कामगार पक्षाला आणि त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देतात। त्याच्यातलाच एक भाग म्हणून आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या पूर्वीचे निष्ठावंत असणारे परंतु या मतलबी स्वार्थी पुढाऱ्यांच्या खोट्या आमिषाला बली पडून शेतकरी कामगार पक्ष सोडून गेले होते, परंतु त्यांना कळलं की बाबा हे लोक फक्त आपला वापर करून घेतात, उलट त्यांच्याबरोबर गेलं, त्यांच्या मुलं छोट्याशा केस मुलं एक महिना पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागलं, असा वाईट परिणाम आमच्या हरिचंद्र भोपीला आमच्या गावामध्ये आलेला आहे। म्हणून जे पक्ष आपले कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये येतात त्यांच्या विरोधात उलटी कारवाई करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे याची जाण हरिचंद्र भोपी यांना झालेली, म्हणून त्यांनी ठरवलं की मी माझ्या जुन्या घरी होतो त्या पक्षामध्ये येतो आहे, म्हणून आज हरिचंद्र भोपी आणि आमचे वसंत भोपी हे देखील शेतकरी कामगार पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते, परंतु कुठेतरी कारणास्तव ते आमच्यापासून दूर गेले होते आणि आज त्या ठिकाणी भविष्यच्या उपस्थितीमध्ये पुन्हा शेतकरी कामगार पक्षामध्ये ते प्रवेश करतात। मी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विविध विकास कामे संपन्न झाली आहेत, यापुढेही नागरिकांच्या समस्या तात्काळ सुटाव्यात, त्यांना समाधानकारक सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने उरण वॉर्ड क्रमांक 3 मध्ये शेका पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय। नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात, तसेच नागरिकांना चांगल्याहून चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने उरण प्रभाग क्रमांक 3 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचं जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं आहे। हे जनसंपर्क कार्यालय केवळ निवडणुकांपुरते नसून तर निवडणुकांनंतरही नागरिकांच्या समस्या या जनसंपर्क कार्यालयाच्या मार्फत सोडवण्यात येणार आहेत। या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाले। या कार्यक्रमाप्रसंगी तालुका चिटणीस महादेव गरज, मेघनाथ तांडेल, शेतकरी कामगार पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष डॉ. आरिफ दाखवे, प्रोफेसर एल.बी. पाटील आदी मान्यवरांसहित युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना महादेव गरज यांनी आमदार विवेक पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कार्यांवर प्रकाश टाकला, तसेच कार्यकर्त्यांनी निवडणुकींच्या तयारीला लागावं अशी सूचना महादेव गरज यांनी या प्रसंगी दिली। साहेबांनी एक
गाइडलाइन दिल्ली आहेत त्याप्रमाणे आपण पहिले मोऱ्यावर एक उद्घाटन केलं प्रभाग क्रमांक एक मध्ये, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन बोरीमध्ये केलं, प्रभाग क्रमांक तीन मध्ये नायदा ठाकूरचे इथे आपण कार्यालय काढलं, हे याच वार्डमध्ये दुसरं कार्यालय आहे, अजून आपण वार्ड नंबर चारमध्ये कार्यालय काढले, दोन पाच कार्यालय आपल्या या ठिकाणी उद्घाटन झालेले आहेत। आज या कार्यालयाचं आमदार साहेब विवेक पंडित यांच्या शुभास्ते उद्घाटन झालं आहे असं मी त्यांच्या वतीने जाहीर करतो आणि सर्व युवक कार्यकर्त्यांना विनंती करेन की मागच्या लोकसभेला ज्या आपल्या चुका झालेल्या आहेत त्या चुका आता आपल्या याच्यामध्ये सुधारायच्या आहेत आणि पुन्हा सर्वांना आवाहन करेन की जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं पडेल आणि आपला कुठलाही मतदार कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही ही खबरदारी आपण घ्यायची आहे। इतरही काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेद आपण घेऊयात, मात्र बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क। हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स, गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम, पटेल ज्वेलर्स जोशियाळी पनवेल। वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टीस, इटियोस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटैलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसफा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143662999। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, वळूयात पुढच्या बातमीकडे। जल्लोषपूर्ण वातावरणात देवी मातेला शुक्रवारी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी निरोप देण्यात आला। सातत्याने 9 दिवस गरब्याचा आनंद घेणाऱ्या गरबा रसिकांनी विजयादशमीच्या दिवशी देखील गरबा रास करून आनंद लुटलाय। चला तर मग तुम्ही देखील पहा विसर्जन मिरवणुकीचा हा सोहळा आणि गरबा रसिकांचे काही हे आनंदाचे क्षण। नवरात्र उत्सव अगदी उत्साहात संपन्न झाला। मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा अर्चना करून भाविकांनी नवरात्र उत्सव साजरा केला। शुक्रवारी विजयादशमीच्या दिवशी गरबा रसिकांनी गरब्याचा मनमुराद आनंद लुटला। जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित जल्लोष दांडिया 2014 मध्ये मोठ्या संख्येने गरबा रसिकांची उपस्थिती होती। शेवटच्या दिवशी गरबा रसिकांनी गरबा खेळून नवरात्र उत्सवाची सांगता केली। अगदी उत्साहात जल्लोषात आई अंबेची सेवा अर्चना करून शुक्रवारी विजयादशमीच्या दिवशी भाविकांनी आई अंबेला भावपूर्ण निरोप दिला। सर्वांनी मोठ्या उत्साहात दसऱ्याचा सण देखील साजरा केला। तू
भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। उरण आणि पनवेल मतदारसंघातील मतदारांकरिता शेका पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले आहे। या प्रसंगी विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शेका पक्षाचा विजय नक्की असल्याचा निर्धार व्यक्त केला। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षाने पनवेल व उरण मतदारसंघातील मतदारांकरिता जाहीरनामे प्रकाशित केले। पनवेल विधानसभेतील मतदारांकरिता बाळाराम पाटील यांच्या जाहीरनाम्याचे अनावरण माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे यांनी केले। उरण मतदारसंघातील मतदारांकरिता आमदार विवेक पाटील यांच्या जाहीरनाम्याचे अनावरण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी आपले विचार मांडताना सांगितले की शेतकरी कामगार पक्ष जो शब्द देतो तो कायम पाळत आलेला आहे, यामुळे या जाहीरनाम्यातील प्रत्येक काम पूर्ण केले जाणार असा विश्वास मी देत आहे। सुरुवातीला सर्व जनतेला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी विजयादशमीचा मुहूर्त साधत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पनवेल आणि उरण मतदारसंघासाठीचा शेतकरी कामगार पक्षाचा जाहीरनामा आपण आज प्रकाशित केलेला आहे। हा जाहीरनामा बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मतदारसंघाची जी भौगोलिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा साकल्याने विचार करत अतिशय अभ्यासपूर्वक असा हा जाहीरनामा शेतकरी कामगार पक्षाच्या संबंधित विभागातल्या मंडळींनी तयार केलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये जे मुद्दे घेतलेले आहेत ज्याच्यावर प्रत्यक्षात ऑलरेडी आम्ही काम करतो आहे किंवा जे आमच्या कामाच्या एकंदर पद्धतीचं सातत्यानं पाठबळ जे बॅकबोन आपण बोलतो तसं राहिलेलं आहे या मुद्द्यांचा समावेश याच्यामध्ये आहे। विशेषतः सर्व मतदारसंघाचा भौगोलिक आणि सामाजिक विचार करून अतिशय नीट नेटका सुबक असा जाहीरनामा जनतेच्या समोर दिलेला आहे। आणि दिलेला हा जाहीरनामा तंतोतंत अंमलात आणण्याच्या दृष्टीनं आम्ही दिलेला आहे। आमदार विवेक पाटील यांनी सांगितले की आम्ही केलेली विकास कामे म्हणजेच आम्ही पाळलेले जाहीरनाम्यातील वचन आहे। यावेळी जाहीर केलेली कामे 100% पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। उरणच्या सर्वांगीण विकासाचा अंतर्भाव असणारा आमचा जाहीरनामा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणार आहे। आणि ह्या जाहीरनाम्यामध्ये पनवेल आणि उरणचा स्वतंत्र आम्ही विकासनामा जाहीरनामा काढलेला आहे। राज्य लेव्हलला आमचा पक्षाचा जाहीरनामा एक वेगळा स्वतंत्र प्रसिद्ध होणार आहे। पण राज्याचा प्रश्न असला तरी इथं पनवेल आणि उरण हे डेव्हलपिंग असल्यामुळे इथले काही विशेष असे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत त्या संदर्भातला आम्ही ह्या ठिकाणी जाहीरनामा काढलेला आहे। उरण आणि पनवेल मतदारसंघाचे काही कॉमन मुद्दे जे महत्त्वाचे आहेत कारण उरण आणि पनवेल हे फार हायली डेव्हलपिंग एरिया होत आहे। ह्या भागामध्ये त्या 2-3 वर्षामध्ये जवळ 40-45 हजार कोटीची गुंतवणूक होणार आणि ही गुंतवणूक होत असताना ह्या गुंतवणुकीमुळे इथलं जे काय विकास होणार आहे ह्या विकासाचा फायदा इथल्या राहणाऱ्यांना, मग तो इथला प्रकल्पग्रस्त असेल, भूमिग्रस्त असेल, ग्रामस्थ असेल, वसाहतीमध्ये राहणारा माणूस असेल, या सगळ्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे। त्या अनुषंगानं जो काय डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यामुळे जो काय रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण होणार आहे तो रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी ट्रेनिंग देणं हे त्या त्या प्रकल्पावर आम्ही बंधनकारक करणार आहोत की जो प्रकल्प येईल त्यांना माहिती आहे कशा प्रकारची मॅन पॉवर त्यांना लागणार आहे आणि ही मॅन पॉवर त्यांना ज्या प्रकारची लागणार तशा प्रकारची मॅन पॉवर आमच्या इथल्या तरुण तरुणींमधनं तयार करण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्यावर टाकणार आहोत। त्याशिवाय आम्ही त्यांच्या कामाला सुरुवात करून देणार नाही। का जेव्हा प्रोजेक्ट तयार होईल 2 वर्षांनी 2.5 वर्षांनी 3 वर्षांनी त्याचबरोबर 2-2.5 वर्षाचं ते ट्रेनिंग घेऊन आमची मॅन पॉवर त्या ठिकाणी तयार असेल।
याप्रसंगी आमदार विवेक पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आणि पुन्हा एकदा वेळ झाली विश्रांतीची। देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम, सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया। अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने मिली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया। हाँ हाँ, सब कुछ बताती हूँ, नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 बार 10 बार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल। दीपक साड़ी, गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले, साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेले नाव दीपक साडी। आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट, 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्योर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी। या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, थ्री पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे। माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी। मागणी तुमची, पुरवठा आमचा, दीपक साडी, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज। आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल। आमचा संपर्क नंबर आहे 02227452433। दीपक साडीज। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, वळूयात पुढच्या बातमीकडे। दर गुरुवारी श्री साई देवस्थान महाच्या वतीने समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात येत असतो। या गुरुवारी चिरणेर येथील डॉक्टर प्रकाश मेहता यांना साई सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आलंय। समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा श्री साई सन्मान देवस्थान महाळच्या वतीने दर गुरुवारी सत्कार करण्यात येत असतो। यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, संगीत, कलाप्रेमी इत्यादी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो। या गुरुवारी श्री साई देवस्थान महाळ यांच्या वतीने चिरनेर येथील डॉक्टर प्रकाश मेहता तसेच त्यांच्या संपूर्ण परिवाराचा साई सन्मान देऊन सत्कार करण्यात आला। यासह प्रकाश मेहता यांच्या पत्नींचा सन्मान माजी जडबी सदस्य पार्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी सत्कार करण्यात आलेला डॉक्टर प्रकाश मेहता यांनी साई सन्मान व्हायचे आभार व्यक्त केले।
विभाग येथे रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती आणि समाज कल्याण सभापतीपदी चित्रा पाटील तर बाल कल्याण आणि महिला सभापतीपदी प्रिया मुकादम यांची निवड करण्यात आली आहे. सभापतीपदी नियुक्ती झाल्याने कळंबोली येथे प्रिया मुकादम यांच्या विजयी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती व समाज कल्याण व महिला व बालकल्याण सभापतींची निवडणूक जिल्हा परिषदेच्या कैलासवासी नाना पाटील सभागृहात गुरुवारी पार पडली व महिला व बालकल्याण सभापतीपदी प्रिया मुकादम यांची बिनविरोध निवड झाली. विषय समिती एक व विषय समिती दोन तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती व समाज कल्याण समिती सभापदाची मुदत संपल्याने नवीन सभापतींची निवड जाहीर करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद प्रतोद पंडित पाटील, शेकापक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकापक्षाचे युवा नेते ऍडव्होकेट आस्वाद पाटील, रायगड बाजाराचे चेअरमन रुपाल पाटील, आंबीपूरच्या सरपंच भावना पाटील, शेकापक्षाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस अनंतराव देशमुख, जिल्हा परिषद माजी सदस्य बाळा तेलगे, द्वारकानाथ नाईक, संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर नवनिर्वाचित महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम यांचे पनवेल पार्टी कार्यालयात उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. यावेळी जय म्हात्रे व काशीनाथ पाटील यांनी प्रिया मुकादम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी प्रिया बबन मुकादम यांची निवड झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्ष पनवेलच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आहे. आणि हे अभिनंदन करत असताना त्यांच्याकडनं रायगड जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगलं सोन्यासारखं पद आज पक्षानं त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली ते पद निश्चित चांगल्या रीतीने ते काम करतील. त्यांच्या पदाच्या माध्यमातनं ते निश्चित महिला आणि बालकल्याण या खात्याच्या बद्दल महिलांच्या ज्या ज्या काही योजना असतील त्या योजना महिलांच्या उन्नतीसाठी निश्चित वापरतील असा एक विश्वास मला या ठिकाणी वाटते. मी ज्या ज्यावेळी त्यांची भाषणं ऐकली खरोखर चांगल्या पद्धतीने ते बोलतात त्याच्यामुळे आज तेवढ्या महिला त्यांच्यासोबत आज इथं आलेल्या आहेत. आज जर बघितलं आपण जो काम करतो त्याला पद मिळतो त्यांनी कधी आज पदाची इच्छा तयार नव्हती परंतु अचानक त्यांच्या पदात आज एक अतिशय महत्त्वाचा जिल्ह्याचा पद पडलेला आहे. आपण एखादा सरपंच झाला किंवा एखादा सदस्य आला त्याला अतिशय मोठा हे वाटतो पण ही जिल्ह्याचे सभापती आहेत. जिल्ह्यामध्ये एक राज्यच आहे आपला अलिबाग, एक कुला आपला रायगड जो जिल्ह्याचे ह्या सभापती तर एक राज्यासारखा सभापती पद त्यांच्या ताब्यात मिळालेलं आहे. त्यांनी निश्चित महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावा आणि आपल्या शेका पक्षाचं नाव त्यांनी उज्ज्वल करावा एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. तसेच कळंबोली येथे प्रिया मुकादम यांची विजयी रॅली देखील काढण्यात आली. जाता जाता एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षाचा जाहीरनामा सादर. रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती आणि समाज कल्याण सभापतीपदी चित्रा पाटील तर बाल कल्याण आणि महिला सभापती पदावर प्रिया मुकादम यांची वर्णी. पुरण वॉर्ड क्रमांक 3 मध्ये सुरू करण्यात आलं शेतकरी कामगार पक्षाचं जनसंपर्क कार्यालय. आणि ठाकूर पिता पुत्रांच्या दुहेरी नीतीला कंटाळून हरिग्राम गावातील हरिचंद्र भोपी आणि वसंत भोपी यांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश. आणि तुर्तास आज या बातमीपत्रामध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. तोपर्यंत नमस्कार.